विद्यार्थी मित्रांनो, आपलं संकल्प क्लासरूममध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण. मागच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणाचे शब्दांच्या जाती बघितल्या, त्यामध्ये विकारी अविकारी शब्द आणि विरामचिन्हे इत्यादीबद्दल माहिती बघितली. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत वाक्य. तर असं हे वाक्य म्हणजे काय, वाक्य कशाला म्हणतात? तर पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वाक्याचं, मी माझ्या घरी जात आहे, माझ्याकडे बगीचा आहे, मला बक्षीस मिळाले, इत्यादी ही काय झाली, वाक्याची उदाहरणं झाली. तर त्याच्या पुढे बघणार आहोत आपण उद्देश आणि विधेय. हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला वाक्य म्हणजे काय हे ठरवता येत नाही. तर सगळ्यात पहिलं उद्देश म्हणजे काय, तर एका वाक्यात आपण ज्याविषयी बोलत आहोत ती व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करणाऱ्या भागाला आपण काय म्हणतो, उद्देश असे म्हणतात. तर उद्देशाविषयी काही सांगणाऱ्या भागाला वाक्याचे विधेय असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, ह्या ठिकाणी नयन हा हुशार मुलगा आहे. ह्या ठिकाणी नयन हे काय झालं, नयन हा झाला उद्देश. आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती कोणत्या भागाने दिलेली आहे, कोणत्या शब्दांनी दिलेली आहे, तर हा हुशार मुलगा आहे. हा हुशार मुलगा आहे हे काय झालं, विधेय. आणि नयन हे झालं उद्देश. तर रचनेच्या आधारे वाक्यांचे तीन प्रकार पडतात. समजतं आहे? कोणते कोणते? केवल व शुद्ध वाक्य, दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य, तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. तर सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणजे काय ते. तर केवल शुद्ध वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा केवल शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मुंबई मोठे शहर आहे, मी गावाला जात आहे, इत्यादी. तुम्ही नाराज होऊ नका. समजलं? आता पुढचा प्रकार आहे मिश्र वाक्य. वाक्याचा हा दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्य कशाला म्हणतात, तर एक मुख्य वाक्य व एक किंवा अधिक मूळ वाक्यांवर आधारित वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्यय याने जोडून एक संमिश्र वाक्य तयार होते ते वाक्य मिश्र वाक्य असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अविकारी शब्दांमध्ये उभयान्वयी अव्यय शिकलेले आहेत. तर ते उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे वाक्य तयार होतं त्या वाक्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ बघा, ढग जमल्याशिवाय पाऊस पडत नाही. ह्या ठिकाणी ढग जमल्याशिवाय हे एक वाक्य झालं आणि त्याच्यावर आधारित दुसरं झालं पाऊस पडत नाही. त्याच्या पुढचं उदाहरण बघा आता, त्याने माफी मागितल्यामुळे त्यास माफ केले. ह्या ठिकाणी बघा दोन वाक्य आहेत, त्याने माफी मागितल्यामुळे हे झालं एक वाक्य आणि त्यास माफ केले हे झालं दुसरं वाक्य. दोन्ही वाक्य एकूण एकावर आधारित असतात म्हणून ह्या वाक्यांना काय म्हटलं जातं, मिश्र वाक्य. आता बघा पुढचं उदाहरण, अभ्यास केल्याशिवाय चांगले गुण येत नाहीत. ढग जमल्याशिवाय पाऊस पडत नाही, त्याने माफी मागितल्यामुळे त्यास माफ केले आणि अभ्यास केल्याशिवाय चांगले गुण येत नाहीत, ही कशाची उदाहरणं झाली, मिश्र वाक्याची. पुढचा प्रकार आपण बघणार आहोत संयुक्त वाक्य. तर असं हे संयुक्त वाक्य कशाला म्हणतात, तर दोन किंवा अधिक केवल वाक्य उभयान्वयी अव्यय यांनी जोडली असता जे वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. आता उभयान्वयी अव्ययात कोणते कोणते शब्द येतात, जर, तर, परंतु, आणि, किंवा, मग, हे शब्द कशाचे असतात, उभयान्वयी अव्ययांची. ह्या शब्दांनी मिळून जे दोन वाक्य तयार होतात त्यांना काय म्हणतात, संयुक्त वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं. आता उदाहरण बघायचं झालं तर बघा, आकाशात ढग जमतात आणि मोर नाचू लागतो. आता मोर केव्हा नाचू लागतो, जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा. म्हणून ह्या दोन वाक्यांना कोणी जोडले, आणि या शब्दांनी जोडलेलं आहे. बघा आकाशात ढग जमतात हे झालं एक वाक्य
आणि मोर नाचू लागतो हे झालं दुसरे वाक्य. ह्या दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम कोणत्या शब्दानं केलं आहे, तर आणि ह्या शब्दानं केलेलं आहे. पुढचं उदाहरण बघा, पाऊस पडू लागला आणि मातीचा वास दरवळला. पाऊस पडू लागला हे एक वाक्य झालं आणि मातीचा वास दरवळला हे दुसरं वाक्य झालं. ह्या दोन्ही वाक्याला कोणत्या शब्दाने जोडलं आहे, आणि ह्या शब्दाने. तिसरं वाक्य बघा आता, मी काल तुझ्या घरी आले होते परंतु तुझ्या घराला कुलूप होते. मी काल तुझ्या घरी आले होते हे एक वाक्य झालं आणि तुझ्या घराला कुलूप होते हे दुसरं वाक्य झालं. पण या दोन्ही वाक्यांना कोणत्या शब्दाने जोडलं, परंतु, परंतु ह्या शब्दाने जोडलेलं आहे. म्हणून ही दोन वाक्य काय झाली, संयुक्त वाक्य झाली. तर अशा प्रकारे आज आपण बघितलेले वाक्यांचे प्रकार. तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत अर्थानुसार पडणारे वाक्यांचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर काही शंका असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता.